इतिहासाने स्थापना वगैरे कशी झाली काय झाली तर हे आता आपल्याला एक ते भाव आहेत ते सांगणार आहेत आपल्याला आता सगळी माहिती सांगणार आहेत. तर तुमचं नाव काय पहिलं तर? जगन्नाथराव खरतोडे. जगन्नाथराव खरतोडे एक सांगा मग माहिती काय. तर देव बाप्पा हा ज्योतिमामा म्हणून त्यांच्या सेवे तारा त्यांना भेट द्यायला फकड्यावर बर तुमच्यावर 250 वर्षाची गोष्ट आहे. ओके त्यांची आता सहावी पिढी आहे ते कुणाची मामाच्या घरातली. हा हा आता सहावी पिढी आहे सध्या. तर नंतर मग कृष्णावर काही काळाने म्हणजे आता 43 वर्ष चालले गोसा गुरुजींनी सेवा वाढवली म्हणजे कशी आम्हाला सगळ्याला प्रेमात घेऊन त्यांनी पुन्हा सेवा चालू केली. ट्रस्ट बांधली आम्ही ट्रस्ट बनवली. आता ट्रस्ट आहे 17 लोक 17 लोकांची वाडी आहे चालली गोष्टी सेवा धार्मिक निधीतून काय लोकवर्गातून काही कंपाऊंड आहे कार्यालय मंदिर आहे सगळी कार्य काम पार पाडली. अच्छा सोनाय परिवाराने काम केलं बरं सोनाय परिवाराने ह्याची बाजू सगळी बाजू आणि आम्ही बाकीच्या लिंग आम्ही ती सांभाळलं बर. तर आता 10-12 विनकर लोक येतं 10-12 हा विनेकरी काही त्यांची सेवा करून देऊन भोजन करायला असं ढाकलं पंढरपूर म्हणलं जात म्हणजे ते कशामुळे असं नाव पडलं. आई साहेबाचं मंदिर वेगळं आणि पांडुरंगाचं वेगळं पंढरपूर सारखं असं भारतात बी नाही. हा बरोबर म्हणजे जसं पंढरपूरला आहे असं विठ्ठलांचं मंदिर वेगळं आणि वेगळं मंदिर आहे सेम तसंच आहे म्हणून ढाकलं कुठंच नाही असं नाही. बरं 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 तिथनं पुढे झाली सेवा चालू एकादशीला पण भरपूर गरजेचं असं. आता पुजाऱ्याचं मान वगैरे असं कोणाला आम्हीच करतो विनकरी आणि मी. बरं 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 यांची सेवा करणे ह्याला अन्नदान करायचं माझं काम आहे. अच्छा अच्छा अन्नदान करायचं पूर्वीची कार्यकर जमीन होती आणि मी एक एकर दान दिला मिळून पुढे क्षेत्राला कंपाऊंड घालून त्यांनी सोनाय परिवाराने हे कार्य जमावलं. अच्छा अच्छा सुधारणा झाली इथं म्हणजे पहिलं मंदिर पण छोटं होतं आणि आता हा रोड पण आता चांगला झालेला इकडे यायला 15-15.5 फूट मंदिर झाले काही तर आपल्या विठ्ठलवाडीपर्यंत झाले काम. अच्छा तिथून पुढं हळूहळू हळू होत जाणार आहे 40 फूट रोड शेळगाव ते आपले हायवे काळीवाडी. प्रकारे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आता मंदिरात बरीच गर्दी होती आज संक्रांतीनिमित्त. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. व्हिडिओ आवडलाच तर लाईक पण करा मित्रांनो. थँक्यू.